शहर में लगातार हिट एंड रन के मामले थमने का नाम नहीं ले रहे और इस बार हिट एंड रन मामले में दिग्गज भाजपा नेता के पुत्र ने इस हादसे को अंजाम दिया। प्राप्त जानकारी के अनुसार महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर के रामदासपेट परिसर में ऑडी कार द्वारा हिट एंड रन से बचे कोरा मामले में पुलिस ने जांच में दुर्घटना के समय तीन लोगों के होने का खुलासा किया है। बताया जा रहा है कि इस मामले में भारतीय जनता पार्टी के दिग्गज नेता का बेटा संकेत बावनकुले इस दुर्घटना के वक्त भी कार में मौजूद था और ड्राइवर के बगल की सीट पर बैठा हुआ था। ये तीनों लाहौरी बार से कार में सवार होकर निकले थे, जिसके बाद यह हादसा हुआ था। नागपुर के सीतामढ़ी पुलिस थाना अंतर्गत रामदासपेट परिसर में तेज रफ्तार ऑडी कार दुर्घटना मामले में दुर्घटना के समय कार में तीन लोगों के सवार होने का खुलासा पुलिस ने किया था। आरोपी लाहौरी बार से गाड़ी लेकर निकले थे और अर्जुन हावरे ड्राइव कर रहा था, जबकि संकेत बावनकुले उसके बगल की सीट पर बैठा हुआ था। दुर्घटना में तेज रफ्तार ऑडी कार ने रास्ते से चलते दो कार और दोपहिया वाहन को टक्कर मार दी थी, जिसमें तीन लोग घायल हुए हैं। गनीमत रही कि किसी की जनहानि नहीं हुई है। तुरंत घायलों को इलाज के लिए मैं अस्पताल लाया गया और इलाज के बाद घायलों को छुट्टी दे दी गई। पुलिस ने उन पर कोई भी राजकीय दबाव नहीं होने की जानकारी दी है और साथ ही सीसीटीवी फुटेज डिलीट होने से भी इनकार किया है। पुलिस ने दो आरोपी अर्जुन हावरे और रोनित चिंतनवार का मेडिकल टेस्ट करवाया तो रिपोर्ट में दोनों शराब के नशे में होने का स्पष्ट हुआ। कार चालक अर्जुन के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज किया है और आगे की जाँच पुलिस कर रही है। 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे। त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते, त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती। त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेलं होतं, असं झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे। गाड्या अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायरसुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। याच्यामध्ये जो अर्जुन हावरे आहे ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता, त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होतं। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे, कुठेही गंभीर जखम नाही आहे, किरकोळ जखमा आहेत, आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आणखीन कोण होते, दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे, दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर। आपण मिओमध्ये त्यांचं डिस्चार्ज आहे, त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहे त्यांना। नाही, त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं, आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळेसुद्धा हे होते, त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करत आहोत। स्पॉटवरूनही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे, कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणही केलेली होती, त्यावेळेस संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती नाही। आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबत आम्हालाही निष्पन्न झालं, त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत। महान्यूज 7 के लिए वीडियो जर्नलिस्ट विशाल बंबड़वार के साथ सोनल खुरगे, नागपुर। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।